शहर के आदर्श नेहरू नगर में सूर संगीत ऑर्केस्ट्रा का आयोजन किया गया। प्रजासत्ताक दिवस के उपलक्ष में आयोजित इस ऑर्केस्ट्रा में अंतर विद्यालय के छात्रों ने देशभक्ति पर प्रस्तुतियां दी। प्रजासत्ताक दिन के उपलक्ष में स्थानीय अंध विद्यालय के छात्रों ने देशभक्ति के जज्बे की लहर दौड़ाई। अंध विद्यालय के छात्रों द्वारा आदर्श नेहरू नगर में सूर संगीत ऑर्केस्ट्रा का आयोजन किया गया था। पूर्व महापौर वंदना कंगाले, सिटी चैनल के डायरेक्टर चंदू सोजतिया, कर्नल लक्ष्मणराव गाले इन अतिथियों ने दीप प्रज्वलित कर समारोह की शुरुआत की। राष्ट्रपिता महात्मा गांधी की, राष्ट्रपिता महात्मा गांधी की। मान्यवरों का सम्मान समारोह हुआ। गणतंत्र दिवस का महत्व, गणतंत्र दिवस की आवश्यकता पड़ी और यह इस दिन क्या हुआ था कर्नल साहब ने बहुत अच्छे से आपको बताया, पूरा पूरी हिस्ट्री से लेकर आज तक क्या होता है बताया। जिस चीज के लिए यह दिन मनाया जाता है, हमने जो हमें आजादी मिली उसका उपयोग इस प्रकार करें ताकि सभी का विकास एक साथ में हो, इसके पीछे शायद महत्व ये रहा होगा। लेकिन हम जब प्रैक्टिकल में ये सारी चीजें देखने जाते हैं तो हर व्यक्ति नियम तोड़ने की कोशिश पहले करता है। आरोप आप प्रशासन पे लगाओ, शासन पे लगाओ, किसी कर्मचारी पे लगाओ, लेकिन हर चीज में कहीं ना कहीं जिम्मेदारी हमारी होती है। बहुत आश्चर्य की बात होती है हम लोगों के लिए कि लाल बत्ती लगी हुई है लेकिन यदि पुलिस वाला हमको हाथ नहीं बताता तो हम आगे निकल जाते हैं। लाल बत्ती का महत्व हमको आज भी समझ में नहीं आता, आजादी के 66 साल बाद भी। ये बहुत बड़ी दुख की बात है हमारे इस जहां हम 66 साल से गणतंत्र दिवस मनाते आ रहे हैं। पानपोई पे गिलास को चैन से बांध के रखना पड़ता है। तपश्चात छात्रों ने देशभक्ति पर गीतों का सादरीकरण कर देशभक्ति की लहर दौड़ाई। इस आयोजन की यादें कई दिनों तक ताजा रहेगी। एसआरपीएफ पुलिस ग्राउंड पर खेले जा रहे विदर्भ स्तरीय नेत्रहीन क्रिकेट स्पर्धा का उद्घाटनीय समारोह मंगलवार को हुआ। नेत्रहीन छात्र इस क्रिकेट स्पर्धा में शामिल हुए हैं। अंध कल्याण संघ अमरावती द्वारा संचालित डॉक्टर नरेंद्र भिवापुरकर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाला अमरावती द्वारा श्री देवस्थड़े स्मृति प्रीत्यर्थ विदर्भ स्तरीय नेत्रहीन विद्यार्थियों के अंतरशालीय क्रिकेट स्पर्धा 2015 का विधिवत उद्घाटन दिनांक 27 जनवरी को राज्य राखीव पुलिस दल क्रीड़ांकन गट क्रमांक 9 में किया गया। शानदार
अभी तक अंपायर का इशारा बहुत अच्छी शॉट खेला और सागर ने एक रन पूरा किया और पवन ने दूसरा रन। बहुत अच्छी बारी होते अच्छा शानदार शॉट। महाराष्ट्र स्थित कामगार सेना के ओर से बस डिपो के तमाम बसेस की स्वच्छता की जा रही है। सारी बसें रोज स्वच्छ कर उनकी देखभाल रखने का प्रशंसनीय अभियान स्थित कामगारों ने शुरू किया है। प्रजासत्ताक दिन से 9 फरवरी तक के एसटी बसेस स्वच्छता अभियान की शुरुआत महाराष्ट्र एसटी कामगार सेना ने की है। कामगार सेना के सर्वांगीण स्वच्छता अभियान के तहत आगर की सभी बसों की नियमित स्वच्छता उनकी नियमित देखभाल यह प्रशंसनीय काम किया जा रहा है। बसों की त्रांतिक दुरुस्ती स्वच्छता का काम निरंतर जारी रहेगा और आगर की कोई भी बस खराब या अस्वच्छ ना हो इस और प्राथमिकता से ध्यान देंगे ऐसा कामगार सेना ने बताया है। आपल्या अमरावती आगर क्रमांक 1 तर्फे सर्व चालक सर्व वाहक सर्व यांत्रिक मिळून गाडीची कुठेही कमतरता राहणार नाही, कुठेही गाडी तांत्रिक दोष राहणार नाही, गाडीचं टिकेटली डेली डॉकिंग हे सगळं व्यवस्थितरित्या करून इथपर्यंत थांबणार नाही तर ते पुढेचे आपले गाडीचं स्वच्छता अभियान जे आपल्या देश पातळीवरती आता जे मोठ्या प्रमाणात चालू आहे तर त्याच्या पुढचं एक पाऊल आपण टाकून आपला आगार स्वच्छ आहे, गाडी स्वच्छ आहे, आपलं बसस्थानक स्वच्छ आहे या याच्यावरती आपण या प्रसंगी आज सुरुवात केलेली आहे। आपले आगाराचे आगार करून बेलसरी साहेब यांची प्रेरणा, आपल्या सगळ्यांचा सर्वांचा उत्साह आणि प्रत्यक्ष कार्यकृती आता मी बघितल्यानंतर मला खूप आनंद झाला। तर या पद्धतीने जर आपण प्रवाशांची सेवा करायला सुरुवात केली तर खूप मोठी सेवा ही होणार आहे। आमचे अक्षरबाई नेहमी सांगतात खिदमत ही इबादत आहे, खिदमत ही इबादत आहे, खिदमत म्हणजे सेवा। आपल्या ब्रीदवाक्य आपलं तेच आहे प्रवाशांच्या सेवेसाठी, खिदमत ही इबादत आहे, इबादत म्हणजे पूजा। तर हीच आपली पूजा आहे, जर ह्या सेवेचा आपण दर्जा असा वाढवला, आपली सेवा आपण आपल्या मनापासून जर करायला सुरुवात केली तर एसटीची जी काही आता अवस्था आहे, आर्थिक स्थिती खूप खराब आहे। मागे मी दुर्घटनेच्या निमित्ताने आलो दिवस प्रत्यक्ष खर्च, प्रत्यक्ष उत्पन्न आणि प्रत्यक्ष लॉस होतोय। मनाली के नारी शक्ति ने अपने इलाके की दारू बिक्री बंद कराई, जिसके बाद अब शहर के अलग अलग क्षेत्रों से दारू बंदी की मांगे उठने लगी है। शहर के कैंप से जूना बाईपास मार्ग पर स्थित देसी दारू की दुकान बंद हो यह मांग बिच्छू टेकड़ी, राहुल नगर, चपरासीपुरा, गजानन नगर आदि क्षेत्र के नागरिक कर रहे हैं। हाल ही में उक्त मांग का मांग पत्र जिलाधीश को सौंपा गया और दारू बंदी की मांग आक्रमकता के साथ रखी गई। एवढा लोकांना त्रास आहे त्या जनतेला तिथल्या आणि सगळ्या कॉलनीज आहेत तिथे आणि महिलांना आणि लोक शिवीगाळ करतात, एकाला शिवाय देतात, तिथे युरिनला त्या रस्त्यावर हायवेवर बसतात आणि त्याच्यामुळं बायांना लेडीजना एवढा त्रास होतो तिथून जाताना। लज्जास्पद म्हणजे संध्याकाळच्या वेळी कॉलेजच्या मुली, बऱ्याचशा लेडी, शाळेच्या मुली त्याच रोडवरून येणं जाणं करतात। ऑटोला जरी जावं लागलं तर त्याच चौकातून जावं लागतं, तिथे ऑटो एवढे उभे असतात। आए दिन झगडे होते रहते हैं रोड पे होने के कारण स्कूल के बच्चों को भी ज्यादा त्रास है। अभी बार भी नहीं कोई कानून कार्रवाई करेगी तो हम आंदोलन करने को भी तैयार हूँ, यानी कुछ भी करने को, पोषण को बैठने को भी तैयार हूँ, मगर वहाँ के देशी दारू का दुकान हटाना ही बहुत आवश्यक है, इसलिए हम नहीं हटाया गया तो हम कानून हमारे हाथ में लेके हम वडाळी सरकार हमें आंदोलन करू। महाराष्ट्र नवनिर्माण सेना का धरना प्रदर्शन जिला परिषद के बाहर शुरू है। जिला परिषद के एक ठेकेदार को टेंडर माफिया की उपाधि देकर उस पर कड़े कार्रवाई के लिए ये धरना दिया जा रहा है। जिला परिषद राजमंडला हा जो कंत्राटदार है ये 90 90 ठेके पैकी 70 ठेके नावाने ओपन होता आणि याचा एवढा भ्रष्टाचार चालते की इथचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता या दोघांच्या संगनमतांनी आणि या दोघांच्या आर्थिक व्यवहार करून इथं सर्व भ्रष्टाचार चालत असते आणि हे सर्व काम यालाच भेटतात आणि
काम संपायच्या अगोदर याचे चेक निघतात आणि याला आर्थिक व्यवहार पूर्ण होऊन जाते आणि हा अधिकाऱ्याच्या घरी जाऊन ऑफिसमध्ये रविवारी येऊन बसून स्पेशल यायचे साठगाठ होते आणि हे इथं बसल्या बसल्या कार्यक्रम करतात. तर यायचे स्पेशल बिल कसे निघतात, बाकी एकाही ठेकेदाराचे बिल नाही निघत आणि फक्त या एका ठेकेदाराचे सर्व काही जे काही अडलेले बिल असतात सर्व निघून जातात. हे जे याच्या काम करायची जी पद्धत आहे हे सर्व चुकीची पद्धत आहे आणि याच्यात सर्व गरीब लोकांचे जनतेचे जे पैसे आहेत त्या पैशाची भ्रष्टाचारच होत आहे. हा अशा पद्धतीचा हे भ्रष्टाचार ओपन करण्यासाठी म्हणून आपण हे आंदोलन मांडलेलं आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान शिक्षण विभाग और जिला परिषद अमरावती के संयुक्त तत्वाधान में आयोजित 3 दिवसीय जिला स्तरीय ग्रंथ महोत्सव की शुरुआत 2 फरवरी को होने जा रही है. मंगलवार को जिला महकमे ने इस आयोजन पर पत्रवार्ता कर प्रकाश डाला. याच्यावर भर घालण्यासाठी आपण ते ऍक्च्युली जे काही घडलं आहे ते उचित आहे की बरोबर आहे की नाही त्याच्यावरही चर्चा होणे गरजेचे आहे. आज सोसायटीमध्ये जे काही चाललं आहे बाकी विस्तृत या विषयावर राठोड साहेब आणि कांबळे साहेब आपल्याला सांगणार आहेत. मी फक्त आपण त्या कार्यक्रमाची चांगल्या प्रकारे पद्धतीने प्रसिद्धी करा आणि जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ होईल त्याच्यासाठी आपण निवेदन करू आणि जे काही सहकार्य आपल्याला लागेल त्याचं मी डोळ्यात आम्ही तुम्हालाच एक सहकार्य करतो. बाकी वाचन संस्कृती ही लोप पावत आहे आणि त्याची जागा इंटरनेट आणि इत्यादी तंत्रज्ञानाचा वापराने होत आहे. आता आपण पूर्वी पाहत होतो की प्रत्येकाजवळ पुस्तक असायचं आणि त्या पुस्तकातून नेहमी वाचन व्हायचं, परंतु आज मात्र ते कमी प्रमाणात झालेलं आहे. सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग दिवसेंदिवस होत आहे. टी व्ही बघतो आपण, त्याच्यातून माहिती मिळत आहे, इतर सुविधा उपलब्ध आहे आणि त्यामुळे अशी भीती आहे की वाचन संस्कृती श्लोक होत आहे का. म्हणजे डॉक्टर श्रीकांत भिचकार झाले त्यांच्याकडे स्वतःची लायब्ररी होती, वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या दृष्टीने एक ग्रंथ महोत्सवाचा कार्यक्रम आम्ही 2 ते 4 तारखेच्या दरम्यान आयोजित केलेला आहे आणि यामध्ये भरपूर असा भरगच्च असा कार्यक्रम राहील की जेणेकरून एक विद्यार्थ्यांना शिक्षकांना एक प्रोत्साहन मिळेल की वाचल्याशिवाय पर्याय नाही आणि त्या दृष्टीने आमचा सातत्याने काम प्रयत्न राहणार आहे आणि त्या कार्यक्रमाचा 3ही दिवस हा भरगच्च कार्यक्रम आमचा राहील. शिवसेना प्रणीत ऑटो सेना के विद्यापीठ शाखा का लोकार्पण हुआ है. यहां से ऑटो सेना यात्रियों को अविरत सेवा देंगे. यात्रियों के सेवा के लिए शिवसेना प्रणीत ऑटो सेना के विद्यापीठ शाखा का हाल ही में लोकार्पण हुआ. विभिन्न मान्यवर अतिथियों के हाथों इस ऑटो सेना के शाखा का उद्घाटन समारोह सम्पन्न हुआ. यहाँ से ऑटो सेना यात्रियों को अविरत सेवा देंगी. विद्यापीठ चौकात शिवसेना प्रणीत ऑटो सेनेचे उद्घाटन या ठिकाणी संत गाडगाव विद्यापीठासमोर झालेलं आहे. या उद्घाटनाप्रसंगी एवढंच सांगू इच्छितो इथली ऑटो युनियन सेना याच्यासाठी आवश्यक होते की अनेक इथं विद्यापीठात येणारे ऑटो यांना ना हरकत त्रास होत होता, त्याकरता हे ऑटो सेना जरुरी होती आणि आता या ठिकाणी बाहेरचे ऑटो थांबतील नाही, कमीत कमी इथल्या मुलांना रोजगार मिळावा. हे मुलं 10 ऑटो जरी असले बाहेर तरी त्यांच्या रोजगारावर याचा आर्थिक बोजा पडत होता, त्याकरता हे ऑटो युनियन सेनेचं आज उद्घाटन अन्य संजीव बोपण, नानाभू नागपोते, गणरकर साहेब आणि ऑटो सेनेचे अध्यक्ष राजेश दर्शनलालजी यांच्या हस्ते करण्यात आलं.